जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी शिक्षकांनी विविध आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली. मात्र ही योजना लागू करण्यासंबंधी मंत्रालय स्तरावरील सरकारी बाबू अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप शिक्षकांनी आज नाशिकच्या येवल्यातील शिक्षक आ किशोर दराडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. निवडणुकी वेळी जुनी पेन्शन योजना लागू होईल असे आश्वासन शिक्षकांना दिले होते. मात्र ते लागू न झाल्याने शिक्षकांनी सकुटुंब शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर संपर्क आंदोलन आलेल्या मराठी जवळपास 25,000 शिक्षक बंधू भगिनी आज जुनी पेन्शन पासून वंचित आहेत. याला फक्त सरकार जबाबदार आहे. मग त्या ठिकाणी BJP असेल, सेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्र असेल, पण आम्हाला बरेच मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं, पण यांच्या मागे जे काम करणारे सचिव मंडळी आहेत ते याला काही काम करत नाही. कारण आज मुख्यमंत्री साहेब आम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. त्यांनी विधिमंडळामध्ये 2 वेळा सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन द्यायला तयार आहोत, पण तिथे सचिव मंडळी ही प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगून यांना पेन्शनसाठी मोठा खर्च येणार आहे, पण तसे नसून हे सगळे सचिव लोक चुकीची माहिती देत असतात. पण आत्ता मुख्य साहेबांनी सांगितलं की काही झालं तरी मी तुम्हाला जुनी पेन्शन देणार आणि तुम्हाला शपथपत्र लिहून देणार. जर मग आत्ता 18 जुलै कोर्टात सुप्रीम कोर्ट तारीख होती तरी पण त्या तारखेत आम्हाला पत्रपत्र लिहून दिलं नाही. आता पुढची सरकारने तारीख मागितली, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, पण आम्हाला थोडा वेळ द्या. किती वेळ द्यायचा? आज 6 महिने झाले आम्ही कोर्टामधून तारीख आम्हाला मिळते. आता शेवटी सरकारने शेवटी तारीख दिली सुप्रीम कोर्टाने 7 ऑगस्ट. तर आमचं एकच म्हणणं आहे, जस्ट मुख्यमंत्री साहेब शिक्षक आमदारकीच्या वेळेस नाशिक नगर जळगावमध्ये आले, त्याच्याने आम्हाला सांगितलं तुम्ही आमचा आमदार निवडून द्या, आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन देऊ. आज एवढं उंचलं आणि त्यांचा आमदार निवडून दिला तरी आम्हाला जुनी पेन्शन मिळत नाही आहे. त्यासाठी आज आम्ही सर्व शिक्षक बांधव सहकुटुंबासह इथे आलेलो आहोत. आज जोपर्यंत आम्ही सगळं पंतप्रधान सादर करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमची जुनी पेन्शन शिक्षक संघटना यांनी दुसरं एक आंदोलन शेगावच्या ठेवलेलं आहे, तिथे पण सगळे सहकुटुंबासह बसलेले आहोत. जोपर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कुणी हलणार नाही. धन्यवाद.